मैजिंग के गाड़े इंस्टॉन टेक्नोलॉजी प्राइवेट लिमिटेड मध्य आम ब्रांच नाव है विराट। तर आपले जे प्रोफेशनल म्हणजे जे चालत आले परंपरेने जे पॅनल आहेत त्यापासून आपण ऑटोमॅटिक पॅनलपर्यंत हे करतो डेव्हलपमेंट करतो। त्याच्यामध्ये आमचे मोबाईल ऑटो असतील, टू फेज थ्री फेज पॅनल असतील, सिंगल फेज पॅनल असतील, किंवा थ्री फेजचे काही ऑटोमॅटिक स्टार्टर्स असतील ज्याच्यामध्ये वॉल ऑपरेशन होऊ शकतात किंवा मॉइश्चर कमी झाल्यावरती मोटर बंद करतात। त्याच्यानंतर मोबाईल ऑटो आहेत जे आता 4G सिम कार्ड टाकून आपण मोबाईल ऑटो यूज करू शकतो ज्याच्या रेंज सगळीकडे आता अवेलेबल आहेत। काही काही म्हणजे जे जुने मोबाईल ऑटो होते ते 2G मोबाईल ऑटो होते त्यांना काही काही ठिकाणी रेंज येत नव्हतं त्याच्यामुळे मोबाईल ऑटोला प्रॉब्लेम यायचे रेंज पकडायची नाही। त्याच्यामुळे आम्ही आता 4G रेंजचे मोबाईल ऑटो काढले। टू फेज थ्री फेजचे स्टार्टर जे आहेत त्यांना शेतकरी विराट म्हणून लोक ओळखतात। तर ते ज्या मोटर्स आहेत त्या टू फेजच्या थ्री फेज करून चालू करतात आणि ऑटोमॅटिक थ्री फेज लाईट आल्यावरती पण थ्री फेजला चालू करतात। त्याची जो टाईम आहे लाईटचा तो टाईम खूप कमी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी द्यायची गरज लागते त्यामुळे आम्ही ते स्टार्टर डेव्हलप केलेले आहेत। सिंगल फेजचे काही स्टार्टर्स असे आहेत जे मिनिमम व्होल्टेजपासून चालू होतात जशा टेक्स्मोच्या मोटर्स आहेत काही हेवी मोटर्स असतात कॉपर वॉटर कॉपर वाइंडिंग केलेल्या म्हणजे कॉपर रोटर असणाऱ्या तर त्यांना 140 आपले स्टार्टर चालू करतात 140 व्होल्टपासून 300 व्होल्टपर्यंत चालू करतात। ते स्टार्टर ड्राय रन ऑटो मॅन्युअलवरती सगळीकडे चालतात आणि त्याच्यावरती डिस्प्लेला तुम्हाला व्होल्टेज करंट सगळं काही दिसतं। त्याच्या सायक्लिक टायमर टाकलेले आहेत वॉटर लेवल टायमर दिलेले आहेत। थ्री फेजचे काही ऑटोज आहेत ते जे आपले पारंपरिक जे स्टार्टर्स असतात MK1 किंवा MU स्टार्टर्स त्याला बायपास करून आम्ही DC स्टार्टर्स बनवलेले ज्यांना कमीत कमी लो व्होल्टेज म्हणजे फेस टू फेस व्होल्टेज जरी 260 पुढे असेल तरी पण त्या मोटर्स चालू करतात। त्याला ते ड्राय रन ऑटो बायपास वगैरे सगळे फंक्शन्स आम्ही त्याला दिलेले आहेत त्यामध्ये पण व्होल्टेज करंट वगैरे सगळं आम्ही डिस्प्ले करतो। बाकी जी काही डेव्हलपमेंट असतील म्हणजे जे ऑटो स्टार्टर्स आहेत ते आम्ही सगळे बनवतो। त्याच्यानंतर आमचं जे काही प्रोडक्शन आहे ते नॉर्मल प्रोडक्शन तुम्हाला इथे दिसतंय त्याच्यामध्ये ऑटोज आहेत काही आमचे पॅनल्स आहेत कनेक्टर्स वगैरे जे हेवी कनेक्टर्स आम्हाला लागतात ते कनेक्टर्स आहेत RFI वगैरे किंवा MU स्टार्टर कॉन्टॅक्टर विथ रिलेचे स्टार्टर काही जे लो कॉस्ट स्टार्टर लागतात लोकांना 1.5 HP 2 HP लो कॉस्ट स्टार्टरचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आमचं। याच्यामध्ये आम्ही CRC बॉडीमध्ये ABS बॉडीमध्ये पण डेव्हलपमेंट करतो। काही टू फेज थ्री फेज विदाऊट स्टार्टरचे स्टार्टर्स आहेत काही कन्व्हर्टर्स आहेत त्यानंतर आम्ही 5 HP हेवी स्टार्टर्स पण काही बनवलेले आहेत शेतकऱ्यांसाठी जे ऑन ऑफ आणि डिझेल याच्यावरनं चालू बंद होतात त्यांचे रेट्स पण खूप कमी आहेत। आता आपण 12 KVK त्याच्यामध्ये आम्ही चांगले म्हणजे ऑफर रेट्स पण शेतकऱ्यांना खूप दिलेले आहेत खूप शेतकऱ्यांनी लाईक पण केलेले आहेत खूप शेतकऱ्यांनी बुकिंग करून घेऊन पण गेलेले आहेत। त्याच्यानंतर आमचे थ्री फेजचे ऑटो आहेत काही याच्यामध्ये सिंगल फेज ऑटो आहेत स्टार्टर्स आहेत जे 5 HP चालतात याच्यामध्ये स्टार डेटा वगैरे सगळं दोन्ही चालवतात हा शेतकरी आणि हा मोबाईल ऑटो याच्यामध्ये सगळेच स्टार्टर आपण ठेवू शकत नाही। कंपनीचे जवळजवळ 84 टाईप ऑफ व्हॅरियंट्स आहेत स्टार्टर्सचे मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं आम्ही करतो। काही व्होल्टेज बूस्टर्स आहेत काही व्होल्टेज बूस्टर जर शेतकऱ्यांना लागले तर ते मागे दिलेल्या नंबरवरती पण फोन करून विचारू शकतात का त्यांना कोणत्या प्रकारचा स्टार्टर पाहिजे। कंपनीचा USP अजून एक असा आहे की आम्ही शेतकऱ्याला जसं लागतं तसं आम्ही बनवून देतो त्यांना आम्ही कस्टमाइज पॅनल बोलतो। कस्टमाइज पॅनलला आम्ही 786 नंबर दिलेला आहे 786 जे स्टार्टर लागतात ते कस्टमर म्हणतो का आम्हाला फ्यूज असे पाहिजेत स्टार्टर असा पाहिजे आम्हाला त्याच्यामध्ये मोबाईल ऑटो पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आम्हाला कन्व्हर्टर करून पाहिजे सगळं आम्ही त्याच्या आतमध्ये त्यांना फिट करून देतो जसं शेतकऱ्याची रिक्वायरमेंट असेल तशी। धन्यवाद।